नमस्कार, मी सारिका। परिपूर्ण सुग्रहण रेसिपी चॅनल मध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करते। स्पॉन्ज केकचा बेस याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स तुमच्या नक्की पाठवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी रेसिपी अपलोड केली तर प्रथम त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर मग स्पॉन्ज केकचा व्हिडिओ आपण लगेच पाहूया। चला तर आपली मी आता केक सिरीज सुरू केलेली आहे। सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला केकला काय काय साहित्य लागतं ते दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर मायक्रोवेवमधली सिस्टीम पण तुमच्यावर शेअर केलेली आहे। आणि हा जो केक आहे तो स्पॉन्ज केक आहे, टेस्टला जबरदस्त आहे आणि बनवण्याची पण पद्धत मी तुमच्याबरोबर पूर्ण शेअर केलेली आहे। हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, तुमचा केक असाच परफेक्ट होणार आहे, टेस्टला एक नंबर आहे। चला तर मग मस्त अशा स्पॉन्ज केकचा व्हिडिओ आपण लगेच सुरू करूया। चला तर आज आपण स्पॉन्ज केक बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला मैदा 125 ग्रॅम लागणार आहे। हे मी मेजरमेंट नंतर काढून घेणार आहे, आपल्या बॅलन्स मशीननी आपलं मेजरमेंट आपण मोजून घ्यायचं आहे। तर मैदा आपल्याला 125 ग्रॅम लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला पिट्टी साखर मी बनवून घेतलेली आहे, घरी बनवून घेतलेली आहे, मिक्सरमध्ये बारीक करून आपली पिट्टी साखर घेतलेली आहे, चाळून पण घेतलेली आहे। तर पिट्टी साखर आपल्याला साधारण 1 चमचा लागणार आहे। त्याच्यानंतर मिल्क मेड लागणार आहे आपल्याला, ते आपल्याला मिल्क मेड आपल्याला 200 ग्रॅम लागणार आहे। साजूक तूप लागणार आहे आपल्याला 60 ग्रॅम, किंवा लोणी घेतलं तरी चालेल। त्याच्यानंतर आपल्याला सोडा जो असतो आपण घरी वापरतो तो 1/2 चमचा लागणार आहे। बेकिंग पावडर आपल्याला 1/2 चमचा लागणार आहे। त्याच्यानंतर व्हॅनिला एसेन्स आपल्याला 1/2 टीस्पून लागणार आहे। सोडा वॉटर आपल्याला 100 मिली लागणार आहे। आता आपलं आपण मेजरमेंट बॅलन्स मशीननी मोजून घेणार आहे। तर सर्वप्रथम मशीन आपल्याला ऑन करायची आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता मैदा टाकणार आहोत। 125 ग्रॅम मैदा टाकायचा आहे। हे जे मेजरमेंट जे आहे ते सर्व मोजून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपला केक जो आहे तो अजिबात चुकणार नाही, परफेक्टच होणार आहे। 125 ग्रॅम आपला मैदा। तर आपलं मेजरमेंट आता पूर्ण झालेलं आहे। तर एक बाउल घेतलेला आहे मी, आपली चाळणी घेतलेली आहे। हा मैदा आपल्याला चाळणीवरती टाकून घ्यायचा आहे आणि हा चाळून घ्यायचा आहे। तर ह्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर ते टाकल्यानंतर आपण चाळणार आहोत। तूर्त हे आपण बाजूला ठेवूया। त्याच्यानंतर आपल्याला मिल्क मेड जे आहे ते हे 400 ग्रॅमचं आहे, तर आपल्याला 200 ग्रॅम लागणार आहे। तर आपण ह्याच्यातलं काढून घेऊया आपल्या कपामध्ये। मिल्क मेड आपल्याला 200 ग्रॅम लागणार आहे। हे मिल्क मेड आपलं आपण मेजरमेंट करून घेतलेलं आहे, हे साईडला काढून घेऊया। 60 ग्रॅम आपण ह्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया आपलं। साठ ग्रॅम बरोबर आलेला आहे, हे साईडला काढूया। आपण मोजून घेतलेला आहे 125 ग्रॅम, तर तो चाळणीवर आपण काढलेला आहे। आपण त्याच्यामध्ये 1/2 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला जो घरातला जो सोडा असतो खाण्याचा तो पण 1/2 चमचा टाकायचा आहे। आणि हे सर्व आपण चाळून घेणार आहोत। आपलं तूप मी गरम करून वितळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक बाउल घेतलेला आहे मी छोटा, आपल्या बाउलमध्ये आपल्याला आपलं मिल्क मेड टाकायचं आहे, आपली पिट्टी साखर 1 चमचा, याच्यामध्ये आता तूप मिक्स करून घेऊया, आपलं व्हॅनिला एसेन्स 1/2 चमचा, एक ते 2 मिनटं फेटलं तरी चालेल। आपलं फेटलेलं जे मिश्रण आहे ते आपण मैद्यामध्ये टाकून घेऊया। सर्व मिश्रण आपलं स्पॅचुलाच्या साहाय्याने मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 100 ग्रॅम आपला सोडा टाकायचा आहे। थोडंसं ह्याच्यामध्ये जास्ती झालेलं आहे सोडा, आता बरोबर आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण ह्याच्यामध्ये आपला सोडा टाकून घेऊया। आपले स्पॉन्ज केकचं ते आपण बीटरनी फेटणार आहोत। साधारण 2 मिनिटं फेटलं तरी चालेल। आपला केक टिन घेतलेला आहे, त्याला आपण तुपाने थोडंसं ग्रीसिंग करून घेऊया।
साइडला पण लावायचं आहे असं। त्याच्यानंतर मी बटर पेपर असा कट करून घेतलेला आहे स्क्वेअरचा, तो खाली ठेवून घ्यायचा आहे। बटर पेपर लावल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तुपाने ग्रेसिंग करायचं आहे। साइडची पट्टी मी कट करून घेतलेली आहे, ती असे व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे। आपल्या बटर पेपरला साइडनी ग्रेसिंग करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपलं केक टिन आता आपल्या केकचं बेसिक टाकण्यासाठी तयार झालेलं आहे। आपलं आता स्पॉन्ज केक जो आहे त्याचं बेसिक आपण ह्याच्यावर टाकून घेऊया। आपल्या स्पॅचुलाच्या साहाय्याने हे मिश्रण आपलं पूर्ण क्लीन निघतं, थोडंही मिश्रण आपलं वाया जात नाही। आपल्या केक टिनमध्ये आपलं केकचं बॅटर पूर्ण व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे। आपले आपण पुढची प्रोसेस करूया। आता मायक्रोवेवमध्ये आपण केक आपण बेक करणार आहोत, तर सुरुवातीला आपण कन्व्हेक्शन मोडचं बटन दाबायचं आहे। त्याच्यानंतर डिग्री सेट करायची आहे, 150 डिग्री ठेवणार आहोत आपण। त्याच्यानंतर आपलं स्टार्ट जे बटन ते 2 वेळा प्रेस करायचं आहे। आपलं मायक्रोवेव आपण प्रीहीट करून घेणार आहोत। प्रीहीट झाल्यानंतर असा बटनाचा आवाज येतो, त्याच्यानंतर आपलं मायक्रोवेव प्रीहीट झालं असं समजायचं आहे। आता आपला मायक्रोवेव प्रीहीट झालेला आहे, त्याच्यातून आवाज येत आहे। आपल्या केकचा जो बेस आहे तो आपण आतमध्ये ठेवणार आहोत। आणि टायमर लावणार आहोत, साधारण 20 मिनिटं हा केक मी ठेवणार आहे। टाइम सेट केल्यानंतर स्टार्टचं बटन दाबायचं आहे। 20 मिनिटं आपण आपला केक बेक करून घेणार आहोत। आपला केक साधारण 20 मिनिटं झालेली आहे, प्रोसेस आपली पूर्ण झालेली आहे। मायक्रोवेव आपला स्टॉप केलेला आहे। स्टँडसकट आपला केकचं भांडं बाहेर काढायचं आहे। केक पहा आपला मस्त असा बेक झालेला आहे, कलर पण पूर्ण फार सुंदर आलेला आहे। आपल्या केकमध्ये चाकू आपण थोडासा बुडवून पाहूया केक आपला झाला आहे का। जर क्लीन येत असेल तर केक आपला झालेला आहे। केक आपण थंड करून नंतर साईडला काढून घेऊया। आपला केक आता थंड झालेला आहे, आपण केक आपल्या केक पॅडवरती काढून घेऊया। केक आपल्या ह्याच्यावरती केक पॅडवरती काढून घेतलेला आहे। बटर पेपर आपण काढून घेऊया। आपला केक आपण सरळ करून घेऊया। फार सुंदर बेस झालेला आहे आपला, स्पॉन्ज केक आहे हा। तर हा केक जो आहे तो आपण असाच खाऊ शकतो, ह्याला आयसिंग वगैरे नाही करायचे। आयसिंगचा केक जो असतो तो पेस्ट्री बेस, ब्लॅक फॉरेस्टी केक पेस्ट्री, तर त्याचे पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्याची पण रेसिपी मी लगेच दाखवणार आहे। तर आता मी तुम्हाला आपला केक कट करून दाखवणार आहे, कसा झालेला आहे केक आपला। त्याचा स्पंज जो आहे तो फार सुंदर झालेला आहे, हे पहा। आणि टेस्टला पण फार सुंदर रेसिपी लागती। तुम्हाला जर ह्याची टेस्ट बघायची असेल तर ही रेसिपी तुम्हाला ट्राय करावी लागणार आहे। तर मस्त असा आपला स्पॉन्ज केक तयार झालेला आहे। हा पूर्ण 1 किलोचा केक आपला तयार झालेला आहे। तर फार सुंदर टेस्टला तर आहे, आणि जाळी पण मस्त अशी पडलेली आहे आपल्या केकला, आणि टेस्टला जबरदस्त आहे। तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा। असंच छान छान रेसिपी घेऊन मी येतच राहील। मस्त खा, स्वस्त रहा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।